आता एक वेगळी बातमी आहे. आपण तरुण दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि अशांसाठीच एक अतिशय महत्वाची बातमी आहे. तुम्ही आयुष्यभर तरुण राहावं म्हणून इस्रायलच्या संशोधकांनी संशोधन करून एक थेरपी विकसित केल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियामध्ये याची जोरदार चर्चाही सुरू आहे. खरंच अशा प्रकारे एखादा माणूस चिरतरुण राहू शकतो का? तुम्ही कधीच म्हातारे होऊ शकत नाहीत का? काय आहे यामागचं सत्य? चला पाहूया. तुम्ही आयुष्यभर राहाल तरुण. कधीही होणार नाहीत म्हातारे. 75 वर्षांचा म्हातारा होईल 25 वर्षांचा तरुण. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपण सुंदर दिसावं, तरुण राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही काही ना काहीतरी करतच असतात. मग फिटनेससाठी कुणी जिमला जातं, कुणी पार्लरला जातं, तर कुणी जडीबुटी खातं. पण आता या सर्वांवर एकच रामबाण उपाय आल्याची चर्चा सोशल मीडियात रंगतीये. माणूस कायमस्वरूपी तरुण राहू शकतो, तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही. इस्रायलमधल्या संशोधकांनी एक अशी थेरपी विकसित केली आहे ज्यामुळे 75 वर्षांचा म्हातारा माणूसही 25 वर्षांच्या तरुणासारखा राहील असा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. इस्रायलची तेल अविव युनिव्हर्सिटी आणि शमीम मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी माणसाला चिरतरुण बनवणारं तंत्रज्ञान शोधून काढलंय. त्यासाठी 64 वर्षांवरील 35 वयोवृद्धांवर एक प्रयोग करण्यात आला. या वयोवृद्धांना कोणतेही गंभीर आजार नव्हते. त्यांना आठवड्यातून 5 दिवस विशिष्ट चेंबरमध्ये ठेवून 90 मिनिटं शुद्ध ऑक्सिजन देण्यात आलं. 3 महिन्यांनंतर या वयोवृद्धांमध्ये कमालीचे बदल पाहायला मिळाले. वयोवृद्ध तरुण झाले. वयोवृद्धांचं शरीर 25 वर्षांच्या तरुणांसारखं झालं. इस्रायलमधील संशोधकांच्या दाव्यामुळे चिरतरुण राहण्याच्या सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्यात. मात्र खरंच माणूस कायमस्वरूपी तरुण राहू शकतो का? अशी कोणतीही थेरपी उपयोगी ठरू शकते का? याची आम्ही पडताळणी केली. गुगलवर सर्च करत असताना आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या रिसर्चची दखल घेतल्याचं दिसून आलं. अल जजीरा, टाइम्स ऑफ इस्रायल, जेरुसलेम पोस्ट अशा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. इतकंच नाही तर काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट रिसर्च सेंटरला भेट देऊन या थेरपीबद्दल माहिती घेतल्याचं दिसून आलं. With aging in terms of your skin and आम्ही आमच्या रिसर्च सेंटर मध्ये काही वयोवृद्धांवर रिव्हर्स एजिंगचा प्रयोग केला. त्यांना जी ऑक्सिजन थेरपी देण्यात आली आहे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. वयोवृद्ध लोकांमध्ये तरुणांसारखा बदल दिसू लागलेला आहे आणि त्याचमुळे लोक आता या थेरपीसाठी आमच्याकडे विचारणा करतायत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची पडताळणी केल्यानंतर आम्ही तज्ज्ञांशीही संवाद साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. वृद्धत्व किंवा ज्याला एजिंग म्हणतो, एजिंग थांबून माणसाचं वय रिव्हर्स करता येऊ शकतं किंवा परत तारुण्य प्राप्त करता येऊ शकतं अशा टाईपच्या ह्या बातमीचा मथळा होता. तेल अविव युनिव्हर्सिटीच्या समूहाने जी संशोधन केलेलं आहे निश्चितच वृद्धत्व थांबवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा म्हणून गृहीत धरण्यात येईल. या दाव्या संदर्भातल्या सर्व बाबींची खोलवर पडताळणी केल्यानंतर आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. इस्रायलमध्ये वयोवृद्धांना तरुण बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. रिव्हर्स एजिंग असं या थेरपीचं नाव आहे. या थेरपीसाठी हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर बनवण्यात आले. या चेंबरमध्ये वयोवृद्धांना आठवड्यातून 5 दिवस 90 मिनिटं शुद्ध ऑक्सिजन देण्यात आलं. त्याचा परिणाम क्रोमोझोमवर झाला. क्रोमोझोम हे शरीरातल्या डीएनए पासून तयार झालेलं असतं. जसजसं वय वाढतं तसा क्रोमोझोमवर परिणाम होतो आणि जुन्या पेशी निष्क्रिय होतात.
मात्र संशोधकांच्या थेरपीमुळे निष्क्रिय पेशी घटल्या आणि नव्या पेशी तयार झाल्या. जे बदल तरुणांमध्ये होतात ते बदल वयोवृद्धांमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळं आमच्या पडताळणीत इस्रायलच्या संशोधकांनी केलेला दावा सत्य ठरलाय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आजवर अनेक अशक्य गोष्टी सत्यात उतरल्या. भविष्यात हे तंत्रज्ञान विकसित झालं तर माणूस कधीच म्हातारा होऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.